रमलेला एका पैलवानाला एका अनोख्या कलेनं झपाटलं आणि एका खेडेगावात उभी राहिली एक अनोखी आर्ट गॅलरी. एक स्पेशल रिपोर्ट बघूया. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी जवळचं हिंदोली गाव आणि या गावातली एक आर्ट गॅलरी आज कलाप्रेमींसाठी एक आकर्षण ठरली आहे. अशोक जाधव या कला शिक्षकाच्या कला साधनेतून हे कला दालन उभं राहिलं. या कला दालनात पिंपळाच्या पानावर साकारलेली एक उभेऊ चित्र असू देत किंवा निसर्गाच्या टाकाऊ लाकडातून साकारलेली ही कातळशिल्प असू देत कलाप्रेमींसाठी हा सगळा एक वेगळा अनुभव आहे. मला ही सर्व चित्र पाहिल्यानंतर असं वाटतं की जणू काही चित्र माझ्या संग बोलतच आहेत. त्यानं पैलवान क्षेत्रातही पहिलं उत्तम काम केलेलं आहे. तिथं पुष्टी आम्ही चित्रकार पाहिलेले आहेत. तो माणूस आणि ती व्यक्ती तो चित्रकार जाऊन आपण ग्रामीण मागामध्ये पाहावा म्हणून या कलाकारांना भेट देण्यासाठी मी जाणू. अशोक जाधव हे आधी लाल मातीत पैलवानची करायचे मात्र त्यांना कात्रशिल्पकला आणि चित्रकलेत आवड निर्माण झाली. त्यानंतर या कलेला व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांनी हे कला दालन सुरू केलंय. जाधव यांना आता या शालेय शिक्षणातल्या सातवीच्या बालभारतीच्या मराठी पुस्तकातली चित्र काढण्याची संधी मिळाली. जाधव यांच्या या कामात त्यांची पत्नीही त्यांना हातभार लावतीये. मला ह्यात पण काय करायचं तो पोर्ट्रेट करायचे होते म्हणजे लाईटनेस आणायचं होतं एवढ्या छोट्या छोट्या पानातून जाळीतून आणि मग त्याचं मी पोर्ट्रेट करत गेलो. जो न देखे रवी ओ देखे कवी असं म्हटलं जातं. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातल्या अशोक जाधव यांनी साकारलेली ही काष्ठशिल्प उद्याच्या कलाकारांना नक्कीच प्रेरणास्थान ठरू शकतात. जाधव यांच्या या काष्ठशिल्पांमुळे निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन निश्चितपणे बदलेल. व्हिडिओ जर्नल प्रमोद सोंगडेसह संदीप राजगोळकर, आयबीएन लोकमत, कोल्हापूर.